आई फ्रेंड, चला तर आज मी पालकची भाजी करणार आहे। चण्याची डाळ घालून त्याच्यासाठी तेल गरम करून मी त्याच्यात एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। आता तो फ्राय करून घेते। कांदा फ्राय झालेला आहे। आता एक टोमॅटो टाकत आहे। आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही चांगले फ्राय करून घेते। चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट हे मसाले टाकून आता परतून घेणार आहे। मसाले चांगले परतलेले आहेत। आता इथे मी चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती, ती स्वच्छ धुवून ती टाकत आहे। ती चांगली परतून आता पालक मी धुवून चिरून घेतलेला होता तो टाकून आता 2 ते 3 मिनटं झाकण ठेवत आहे। झाकण काढून बघू शकता तुम्ही, भाजी आपली शिजत आलेली आहे। तर इथे भाजी झालेली आहे। आता इथे वरून मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकत आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे। भाजी झालेली आहे, खूप छान लागते ही भाजी, एकदा करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय।